नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, दुर्वांकूर पंचकर्म वंध्यत्व निवारण केंद्र आणि प्रणव हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अहमदनगर, मुंबई आणि पुणे इथे रुग्णसेवा देत आहोत. गेल्या 18 वर्षांमध्ये मी अनेक वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांना माझ्या संशोधित औषधांनी, ज्यांना संतती झालेली आहे, आज माझी पेशंट मनीषा कांबळे व तिचे पती नामदेव कांबळे इथे आलेले आहेत की त्यांनाही वंध्यत्व होतं आणि मनीषाच्या ट्यूब ब्लॉक होत्या, शिवाय तिला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. तर अनेक तिने ॲलोपॅथिक उपचार घेतलेले होते, आधुनिक शास्त्रातनं तिला झालं नाही म्हणून ती शेवटी आयुर्वेदाकडे वळाली. मनीषा पुण्यामध्ये राहते, परंतु ती नगरला आली उपचार घेण्यासाठी आणि काही दिवस आता तिला 3 महिन्यांची प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर मनीषाचा रिपोर्ट जर आपण पाहिला तर तिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज होत्या दोन्ही साईडला. त्याचबरोबर तिचा एचएचजीचा जर रिपोर्ट बघितला तर एचएचजीच्या रिपोर्टमध्ये हिस्टोसल्फिंगोग्राफीमध्ये सुद्धा राईट कॉर्नियल ब्लॉक अँड लेफ्ट डिस्टल ब्लॉक तिला होता, असे दोन्ही तिचे प्रॉब्लेम्स होते आणि त्याचे तिचे हार्मोन्स पण इनबॅलन्स होते. त्या हार्मोन्स इनबॅलन्समुळे तिचे फॉलिकल पण व्यवस्थित डेव्हलप होत नव्हते महिन्याच्या महिन्याला. म्हणजे आपण जर फॉलिकलची साईज बघितली तर प्रत्येक ठिकाणी MSF MS म्हणजे स्मॉल फॉलिकलच दाखवलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तिचे उपचार म्हणजे तिला फरक पडत नव्हता. शेवटी ती आयुर्वेदाकडे आली आणि मग आपण तिच्यावर उपचार चालू केले. तर मी तिला उत्तर बस्ती केला. उत्तर बस्तीतून फक्त ट्यूब ब्लॉक ओपन होतात असं नाही, तर जे काही गर्भाशयाचं कार्य असतं, म्हणजे गर्भाशयाचा रक्त पुरवठा सुधारतो, त्याच्यामुळे एंडोमेट्रियम चांगलं बनतं, शिवाय जे फॉलिकल तयार होत नाही ते अंडं तिचं बनायला लागलं आणि तिच्या ट्यूब पण ओपन झाल्या. तर नंतर जेव्हा तिचं आपण उत्तर बस्ती केल्या, त्यानंतर जेव्हा तिचे आपण रिपोर्ट्स केले, तिचं फॉलिकल बनायला लागलेलं आहे, तिचे हार्मोन्स नॉर्मल झालेले आहेत आणि आता तिला 3 महिन्यांची प्रेग्नन्सी आपल्याकडे राहिलेली आहे. तर मनीषा, तू तुझा अनुभव सांग की तुला काय वाटतं ते. मी मनीषा नामदेव कांबळे, मी राहते पुण्यामध्ये राहते. माझ्या लग्नाला 3 वर्ष होईल कम्प्लीट. तर प्रेग्नन्सी राहत नव्हती मला, माझी पाळी पण नेहमी तिथ नव्हती, पुन्हा त्यात माझ्या ट्यूब पण ब्लॉकेज होत्या. मी पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर मला तर काही फरक पडला नाही, त्याच्यामुळे मी नंतर नगरमध्ये ट्रीटमेंट चालू केली. त्या मॅडम केडगावमध्ये शारदा महांडुळे, त्यांनी मला म्हणजे एकदम एक्सप्लेन करून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. रिपोर्ट बघितल्याच्या नंतर मग त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली. अगोदर मला त्यांनी उत्तर बस्ती केली माझी, नंतर मग त्यांनी सांगितलं की लॅप्रोस्कोपी वगैरे करावा लागेल. मग लॅप्रोस्कोपी पण 1.5 महिन्यात केली आम्ही लगेच. तर त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली, औषधं दिली मला त्यांनी, गर्भिणी प्राश, सखी प्राश आणि पुन्हा दुसरे आयुर्वेदिक मेडिसिन वगैरे पण दिलं. मला त्याने फरक पडला, 5-6 महिन्यातच फरक पडला. आता मी 3 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. मला ह्याचा खूप आनंद वाटतोय की म्हणजे कसे व्यक्त करावे कळत नाहीये. घरचे पण खूप खुश आहेत, मला एवढं सांगायचं आहे. आणि तू काय म्हणशील आता, म्हणजे आयुर्वेदात ना बाळ होतं, हा बरोबर आहे की नाही? हो, म्हणजे असं कोणत्याही स्त्रीने असं वाटू नये त्यांना की म्हणजे मी आई होईल का नाही म्हणून. कधी तिने म्हणजे भिवून राहू नये, रडू नये, असं ती म्हणजे आयुर्वेदिक आली त्यांना माहिती झालं तर त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला हवीच. नामदेव, तुम्हाला काही शेअर करायचं? माझे मिसेसला 3 महिने म्हणजे जवळपास आम्ही ट्रीटमेंट 1-6 महिन्यापासून स्टार्ट केली ते, परंतु आम्ही त्या तिथे जवळपास 1.5 वर्ष वेट केलं, पण त्यावर आम्हाला काही इफेक्ट भेटला नाही. तर मग 1.5 वर्षानंतर आम्ही इकडे मॅडमकडे आलो आणि त्यानंतर मॅडमने आम्हाला 3-4 महिन्यामध्ये आउटपुट दिली. धन्यवाद तुम्ही सांगितल्यामुळे, कारण की बऱ्याच जणांना आयुर्वेदात न सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते, वंध्यत्वावर मात होऊ शकते, हे अजूनही समाजामध्ये लोकांना माहिती नाहीये. तर धन्यवाद. आता बाळ चांगलं होण्यासाठी आपण उपचार चालू ठेवूया.